पुढे बघितलं आपण विशिष्ट धर्माची असल्यानं कारवाई करत असल्याचा आरोप मुश्रीफांनी केला होता मात्र त्यांना आता धर्म आठवतो हो कशाला एवढी घाई करता असा टोला सोमय्याना लगावला आहे सोमय्यानी लगावलेला आहे भ्रष्टाचार केला नसेल तर मग घाबरण्याचं काय कारण आणि काय धर्माचा आसरा कशाला घेता असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला मी यांना आता धर्म आठवतो हो हसन मिया ज्यावेळी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी गणेश विसर्जन साठी मी जात होतो तर मिया हसननी मला थांबवलं त्यावेळी त्यांना मुस्लिम धर्म नाही आठवला पैसे खाताना गरीब शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म नव्हता आठवला पण हसन मिया काय एवढी गाय करतात त्यांचा आधी लाईनीत अनिल परब उभे आहे पहिला अनिल परब नंतर हसन मुसरीफ आणि नंतर असलम शेख इडी काय कोणाच्या घरी उगात अशी चहा प्यायला आणि नाश्ता खेळायला तरी जात नाही ना काहीतरी कारण असेल काहीतरी त्यांच्याकडे माहिती मिळाली असेल आणि त्याच्यामुळे ईडीने तिथे चौकशी केली असेल आणि काही झालं नसेल काही केलं नसेल आणि काही भ्रष्टाचार झाला नसेल तर मग घाबरण्याची काय गरज आहे आणि एवढं थैतायट करण्याची काय गरज आहे पुढे पुण्यात तब्बल सात तासांनंतर ही ईडीच्या पाच अधिकाऱ्यांची छापेमारी ही सुरूच आहे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या ब्रिस्क इंडिया कंपनीच्या ऑफिसमध्ये ही छापेमारी सुरू आहे आणि त्याचीच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्ष पूर्ण होणार आहेत पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी उद्धव पक्षानं आयोगाला विनंती केली आहे दोन हजार अठरामध्ये कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती आता बारा दिवस उरलेले असताना आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना उद्धव पक्षात चिंतातूर हालचाली आहेत कालच्या सुनावणी दरम्यान या मुद्द्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता आता पुढच्या सुनावणीत तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे आमच्या वकिलांनी त्या प्रकारचं केलेलं आहे की आम्हाला ही मुदत जी दो, दोन हजार तेवीसची ची आहे त्यापूर्वी <coughs> पक्षाचं हे आम्हाला निवडणूक घ्यायला द्या घ्यायला द्यावी पक्षप्रमुख आणि इतर राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते वगैरे निवडीचं हे आहे आणि तुमची कुठची काय हे असेल जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर आक्षेप असेल किंवा हे असेल तर मग ही मुदत ते ॲड आयडेंटिट अशा रीतीनेच त्यांचं पक्षप्रमुख पद हे सुरू राहील अशा प्रकारचं हे द्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आणि यावरूनच भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना ढिवसले आदित्य ठाकरे यांच्या वडिलांचं पद घटनाबाह्य असल्याचा टोला नितेश राणेंनी लागवलाय आदित्य ठाकरेंकडून वारंवार घटनाबाह्य सरकार अशी टीका होते आणि याच टीकेला नितेश राणी राणेंनी खोचक असं उत्तर दिल्याचं बोललं जात आहे काल काय झालं काल तो आदित्य ठाकरे जेव्हापासून हे सरकार शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर बीजेपी शिवसेना सरकार पहिल्या दिवसापासून बोलतोय घटनाबाई सरकार आहे घटनाबाई सरकार आहे आता त्याचा बापाच पद घटनाबाई ठरवलं की पक्षप्रमुखच घटनाबाई होता म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना होती तेव्हापासून सगळं घटनाबाई सुरू होतं पक्षप्रमुख पदच घटनाबाई होत सत्ता गेल्याची खंदा